नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक चैनल में है। या यूट्यूब चॅनल म्हणजे तुमचं पुन्हा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघूया की मशागतीपासून तर पेरणीपर्यंत मी कसं व्यवस्थापन केलेलं आहे हरभरा पेरणीसाठी तर ह्या व्हिडिओमध्ये आहे शेतकरी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला की नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि बेल ऐकून बटनना प्रेस करा आणि कमेंट नक्की करा शेतकरी मित्रांनो माझं काही जरी चुकलं असेल कोणती व्यवस्था जर झाली नसेल बरोबर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आणि काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा शेतकरी मित्रांनो जेणेकरून मलाही काही माहिती होईल चेन्याविषयी हरभराविषयी नक्की कमेंट करा तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो स्टार्ट सर्वात पहिले आपण चेन्नई पेरणीसाठी नांगरटी केली नागरटी याच्यासाठी केली शेतकरी मित्रांनो पूर्ण जे काही बुरशीनाशक जे रोगाचा जो प्रादुर्भाव होतो तो साठ ते पासष्ट टक्के कमी होतो यासाठी आपण नागरटी केली नागरटी केल्यानंतर ना आपण चार पाच दिवस थांबलो ऊन खाऊ दिली सूर्यप्रकाशामुळे बुरशीजन्य रोग रोगाचा प्रादुर्भाव हो। आपल्याला घाटे अळी आणि मर रोग कमी येते शेतकरी मित्रांनो यासाठी आपण नागरटी केली नंतर नागरेटी झाल्यानंतर आपण रोटाएटर मारले शेतकरी मित्रांनो रोटाएटर जमीन पेरणीसाठी व्यवस्थित होते पेरणी व्यवस्थित होते यासाठी आपण रोटाएटर मारले नंतर आपण वीज प्रक्रिया केली शेतकरी मित्रांनो वीज प्रक्रियासाठी आपण तीस किलोला शंभर एम एल गुडपाणी आणि निसर्ग घेतला आहे आपण तीनशे एम एल असं मिश्रण करून आपण जाकी चना एकरी तीस किलोची बॅग याला लावून आपण बीज प्रक्रिया केली आणि ते पण आपण सावलीमध्ये केली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही पण सावलीमध्येच बीज प्रक्रिया करावी शेतकरी मित्रांनो अशा तऱ्हेने आपण हे बघा पाच माप आहे शेतकरी मित्रांनो निसर्गाचे सातचं माप आहे ते हे बघा नंतर आपण ते ढवळून घेतलेलं आहे ढवळून घेतल्यानंतर चेण्याला लावायला सुरुवात केली आहे शेतकरी मित्रांनो आपण हे बघा चेना मी पहिलेच उघडलेला होता हे बघा आता याला शिपडायचा आहे हे बघा अशा पद्धतीनं आणि जर तुम्ही उन्हामध्ये जर बुरशी म्हणजे बीज प्रक्रिया केली त्याचा बीज प्रक्रिया व्यवस्थित होणार नाही शेतकरी मित्रांनो त्याचा उन्हीचा सावलीतहीच सावलीत सावलीतच करावं लागतं जेणेकरून औषधीमधले जीवाणू उन्हीद्वारे मरतील शेतकरी मित्रांनो हे बघा अशा तऱ्हेने आपण बीज प्रक्रिया केलेली आहे पूर्ण चना तीस किलो चना या मी संध्याकाळी केलेली आहे शेतकरी मित्रांनो लगेच दुसऱ्या दिवशी पेरणी केली असं नाही शेतकरी मित्रांनो की अगोदरला दिवशी संध्याकाळीच क करावं आणि दुसऱ्या दिवशी पेरणी केल्या असं काही निश्चित नाही आहे तुम्ही दोन तीन दिवस अगोदरही तुम्ही बीज प्रक्रिया करून थैलीत भरून ठेवू शकता पण बीज प्रक्रिया केल्यानंतर कमीत कमी वीस ते चाळीस मिनिट तुम्ही सोकू द्या शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया औषध लावल्यानंतर ते पूर्ण सोकलं पाहिजे जर सोकलं नाही आपण जर थैलीत भरून ठेवलं त्याचा ओलसरपणा राहतो आणि थैलीतल्या थैलीतच आपला चणा फुगून येईल शेतकरी मित्रांनो याची काळजी घेणे आवश्यक का आहे शेतकरी मित्रांनो हे बघा अशा तऱ्हेने पूर्ण प्रत्येक दाण्याला बी लागलं पाहिजे हे बघा पूर्ण लागलेला आहे बघा पूर्ण दाणे ओले झालेले आहे अशा पद्धतीनं आपण बीज प्रक्रिया करून आपण बुरशीजन्य रोगापासून किंवा शेवट मर नाही आली पाहिजे यासाठी आपण त्याची बीज प्रक्रिया करत असतो शेतकरी मित्रांनो तुम्ही पण करा तुम्ही पण कोणती औषध घेतलेली आहे मी जैविकच घेतलेले आहे शेतकरी मित्रांनो जैविक पद्धतीनं मी वीज प्रक्रिया केलेली आहे बघा नंतर वाऊ टाकलेला आहे व्यवस्थित वीज प्रक्रिया करा इथेच आपला टर्निंग पॉईंट आहे शेतकरी मित्रांनो वीज प्रक्रिया जर व्यवस्थित झाली तर बुरमर रोग कमी येईल बुरशीजन्य रोगापासून हो आपण सावध राहू आणि व्यवस्थितरित्या आपलं बियाणं निघून येईल शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्ही कोण्या पद्धतीनं बीज प्रक्रिया करता कोणती मेथड आहे तुमची नक्कीच कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हे बघा पूर्ण वाऊ टाकलेला आहे मी व्यवस्थितरित्या म्हणजे कुठेच म्हणजे असं दाट चण्या राहिला नाही पाहिजे पूर्ण चण्याला हवा लागली पाहिजे पूर्ण व्यवस्थित वाऊ टाकायचा आहे आपल्याला आणि एक एकच बॅग घ्यायची आहे व्यवस्थित लागतं आपण निसर्गात घेतलेलं होतं तीनशे एम एल आणि गुळ पाणी घेतलेलं होतं शंभर एम एल असं एक, एक दोन हे दोन कंटेन मिळून आपण याला लावलेलं आहे दुसरं कंटेंट पण घेतलेलं घेतलेलं आहे हे वा शोकल्यानंतर ते कन्सर्ड आहे शेतकरी मित्रांनो त्याला गुळ पाणी लावलेलं नाही आहे हे वाहिल्यानंतर आपण थैलीमध्ये पॅक करून ठेवून द्यायचं आहे नंतर तुम्ही अगोदरही करू शकता आता शेतकरी मित्रांनो आपण पेरणीला सुरुवात केली म्हणजे बुरशी म्हणजे आपण बीज प्रक्रिया झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आलो आपण शेतात तर आपण पेरणीला सुरुवात केली आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे कसं आहे बघा अठरा इंचीचा सुया आहे शेतकरी मित्रांनो आपला हे बघा व्यवस्थितरित्या लाईन दोरी फाडून आपलं तास सरळ यावं यासाठी आपण लाईन दोरी पण फाडलेली आहे आणि खताचं नियोजन पण केलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आपण खताचं नियोजन डी ए पी घेतलेलं आहे हे डी ए पी आहे शेतकरी मित्रांनो भुरकट कलरचं आणि ते जे दाय दिसते शेतकरी मित्रांनो ते सल्पर आहे हे बघा हे सल्पर आहे आणि जे काळ्या कलरचं दिसते ते हर्भर हरभोशक्ती आहे शेतकरी मित्रांनो हे असं खताचं मिश्रू हरभोशक्ती दहा किलो एकरी तीस किलो बॅगीला आणि सल्पर एकरी दहा किलो तीस किलो बॅगीला आणि पन्नास किलो डी ए पी असं सत्तर किलो खत आपण एकरी शेण्याला दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणतं खाद्य दिलं नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही खताचं नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे आपल्या चणासाठी नक्की कमेंट करून सांगा हे बघा अशी पेरणी केलेली आहे हे बघा तास फाडण्यासाठी आम्ही दोरी बांधलेली आहे हे बघा तर दोरी याच्यासाठी बांधली आहे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये कापड नाही परावा आणि ओलितासाठी आपली शीप सरळ लागावी यासाठी आपण हे दोरी लावलेली आहे ह्या दुऱ्याची त्या दुऱ्याले आणि ट्रॅक्टर चालव चालवणारा जो ड्रायव्हर असतो त्यालाही तास सरळ दिसते म्हणजे इकडे तिकडं ओढणार नाही कापड सुटणार नाही हे बघा व्यवस्थित त्या दोरीपासून दोरीच्या सहाय्याने तास सरळ येईल शेतकरी मित्रांनो आणि पाहायचं आहे आपलं बियाणं व्यवस्थित पडत आहे की नाही पडत आहे त्या सहाही दातेमधून दाणे पडत आहे की कोणता दाता लॉक आहे कारण कारण की यंत्र आपण सोयाबीन पेरून झाल्यानंतर ठेवून देतो ते यंत्र व्यवस्थित चालत आहे की नाही चालत आहे ते आपण चेक करत आहे बियाणं बरोबर पडत तर नाही आहे म्हणून आपण धावत जाऊन आपण ते जी बियाणं पाहत आहोत तर अशा पद्धतीनं आपण चेण्याची पेरणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बघा पहिले थोडसंच बियाणं टाकलेलं होतं सेटिंगसाठी एकरी तीस किलो बियाणं आपलं पडलं पाहिजे यासाठी आणि आपला सुया अठरा इंचीच आहे शेतकरी मित्रांनो आपण जास्त पेरणी म्हणजे तीस किलोच एकरी पेरलेला आहे आणि सुया अठरा इंचीचाच आहे यासाठी अठरा इंचीचा ठेवला आहे शेतकरी मित्रांनो चना जर जा जास्त दाटला आपण जर स्प्रिंकलरनं पाणी दिले तर तो, तो चना घामिसतो शेतकरी मित्रांनो सूर्यप्रकाश लागत नाही यासाठी आपण अठरा इंचीचा सुया घेतलेला आहे हवा पण लागत नाही हवा लागावी यासाठी आपण अठरा इंचीचा सुया घेतलेला आहे हे बघा शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपण चेन्याची पेरणी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीनं मी हरभरा मशागतीपासून तर पेरणीपर्यंत अशा पद्धतीने मी व्यवस्थापन केलेलं आहे तुम्ही कसं व्यवस्थापन केलेलं आहे नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो की पाणी व्यवस्थापन कसं करायचं आहे म्हणजे पाण्याचं श व्यवस्थापन नियोजन कसं करायचं आहे हे पण या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगणार आहोत माझं पाणी व्यवस्थापन कसं आहे हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेतकरी मित्रांनो आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद